या वर्षी जो पूर आला त्यामध्ये जे आदिवासी बोल भाग असल्यामुळे एकाएकी पूर आल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं. महाराष्ट्रात पूर सदृश परिस्थिती असताना भामरागड या भागाकडे पाहिजेन तेवढं कोल्हापूरमध्ये ज्याप्रमाणे पूर झाला पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष गेलं तसं भामरागडकडे गेलं नाही. अंतर्गाव येथील युवकांनी ही गोष्ट जाणून घेतली की त्या भागातील आदिवासी भाग असल्यामुळे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी सबळ नसल्यामुळं त्यांना गावातून काही मदत मिळते का. तर अंतर्गावातील युवकांनी जो आज हा उपक्रम राबवला आणि जवळपास 13 क्विंटल अन्नधान्य जमा केलं, मी त्या सगळ्या युवकांचं अभिनंदन करतो. आणि असे उपक्रम राबवून समाजाप्रती आपली सद्भावना आणि एक आदर निर्माण करण्याचं मोठं काम केलं त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.